राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक सूचक असं ट्विट केलंय सत्ताधारी आमदारांच्या बाबतीत त्यांनी हे ट्विट केलंय भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन हे बदलत असतं एक प्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं निरीक्षण आहे सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली त्यावेळी काही गोष्टी प्रकर्षानं जाणवल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं याशिवाय अर्थविभागातून विशिष्ट पक्षाच्याच पायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानकच वाढल्याचं समजलं ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत असं सूचक असं वक्तव्य रोहित पवार यांनी या ट्विटमधून केलंय भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मध्यरात्री अचानक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांना भेट दिली आमदार लक्ष्मण जगताप यांचा बुधवारी पहिला जन्मदिवस होता त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री जगताप कुटुंबियांना भेटून त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराबद्दल चौकशी केली तसंच यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळीच फडणवीस म्हणाले की त्यांनी त्यांचं घर सांभाळावं उगीच आमच्यावर टीका करून खापर फोडू नये असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि इतर सात समर्थकांविरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय यावरून जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी रुता आव्हाड यांनी माध्यमांशी बोलत असताना महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत एखाद्याच्या कुटुंबाबद्दल इतकं वाईट बोलून षडयंत्र रचणं बाबाचे नाव घेऊन पैशांच्या आणि जमिनीच्या व्यवहारांबद्दल बोललं गेलंय एखाद्या डॉन प्रमाणे आयुक्त त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत असा आरोप रुता आव्हाड यांनी केलाय सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाची सुनावणी सुरू आहे या सुनावणीवर बोलण्यास आमदार नारायण कुचे यांनी बोलण्यास नकार दिलाय एखादी गोष्ट न्यायालयात सुरू असेल तर त्यावर बोलणं योग्य नाही असं म्हणत कुचे यांनी यावर बोलण्यास टाळाटाळ केली तर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने एका क्लास वन अधिकाऱ्याला मारहाण केली ही मारहाण चुकीची असल्याचं सांगत कुचे यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा हे रविवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे अवघ्या एक महिन्याच्या आत मोदी सरकारमधील तीन बड्या नेत्यांकडून हा कोल्हापूर दौरा होतोय त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याचं स्पष्ट झालंय